लायब्ररीमध्ये बूट घालून गेल्यानं एका विद्यार्थ्याला याची जबर किंमत मोजावी लागली. फोंडा धवळी येथील SS समिती हायस्कूलमधील ही घटना असून शाळेचा लायब्ररियन अमित सावंत यांनी 8वीतील एका विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. लायब्ररियन अमित सावंत यांनी यापूर्वीही एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार पालकांनी हेडमास्तरांकडे केली आहे. माझं नाव मोहित उर्टीवाले. माझा फ्रेंड बाहेर आलो, सरांनी हे चुकीचं दार बंद केलं, माझ्या फ्रेंडान ओपन केलं आणि सरा तिथले हांवें ओपन केलं म्हणून तो म्हाका मारपायलो पायांनी, मारपाक लागलो आणि क्लासीन छापता माझ्या हांगा आणि धापतेचे हे केले आणि त्यांची म्हाका डुकळ हाती लागले आणि हांगा लागलो मागे भायर म्हाका येत बीन येलो आणि पायान मारपाक लागलो आणि थंय वरून आणि मारलो हांगा. कोणें मारलो तुका? अमित सावंत. कोण तो? लायब्ररियन. हातीक जखम दिसतली ते थंयच लागले, ते बँकी लागले पण हांगा कोणा लागले. केन्ना ही गजाल? सॅटरडे. पुश केलं तुका दुखून? हय, असं दुखलं. मारलं हातीक? कितें जालां आतां? हातीक माझ्या बँच लागलो न्ही, म्हाका सुटलो हांव. बँडेज खंय गेली तुझी? तो लायब्ररियन सर तुमकां अमित सावंत. आनी आनी कोणा भुरग्याक ताणें असो मारलेलो पयलीं? तसो मारूंक ना, फक्त ताणें स्केल करून मारला भुरग्याक. असो मारीत आसता भुरग्यांक बी? आनी कितें कितें मारत आसता तेका मोटे लॉरी. आयज तेका दुसरे लडके को मारा है, पहला मारा है जुम्मा के दिन, एक लड़के को मारा है शनिचार दिन, इसको मारा है. वो जुम्मा के दिन लड़के को मारा था ना, उसके मम्मी पापा ने मेरे को फोन लगाया, तुम्हारे लड़के को बहुत मारा है कहते सर ने, क्या एडमिट किया था क्या क्या किया था करके. मेरे को मालूम नहीं करके मैं इसको तभी पूछा, हाँ मेरे को बहुत मारा है, इधर भी लगा है, चक्कर आ रही है, उल्टी आ रही है. तो सर मारे के बाद चक्कर आने का उल्टी आने का चालू हुआ है और ऐसा लात लात सी मार के लेके गए हैं मेरे को और लेके जाके लात सी मार के बेंच के ऊपर सुलाए है. बेंच के ऊपर ऐसा मारा ना, लात से जाके बेंच के ऊपर पड़ा तो हाथ को लगा उसको इधर फसली में लगा. अच्छा अड़ी एक बुर्गा सा विधि क्या ही बुर्गिया को सच मारून आज खरी तरी की केस आज धामपाचो आज प्रयत्न चालू आसा. हाँ गोय प्रदेश युवा काँग्रेसच्या वतीन मागणी करता. हांगा आमच्या मदीं फोंडा ब्लॉक प्रेसिडेंट आसा जाकवान मुल्ला. जे इन्फॉर्मेशन हें मेळटा हांगा, काल आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की आज पुलीस स्टेशनाचेर आज कंप्लेन दिवपाक ती आयिल्ली आसा. तर हांव मागणी करता खास करून फोंडा पुलिसां कडेन की ही केस सिरियसली घेवची. ही केस खंयच राजकीय दबाव येतले तो दबावांक पुलिसांनी बळी पडनासतना हो प्रकार जो आसा हो एक निंदनीय प्रकार एक एज्युकेशनल इन्स्टिट्युशनान घडलेलो आसा. आणि हांव पहिले सुवातेर मागणी करता की ताबडतोब SS समितीन जर आपलें नाव जर इन्स्टिट्युशनाचे राखपाक जाय जाल्यार ताबडतोब अमित सावंत ह्या लायब्ररियनाक पयलीं आयच्या आयज निलंबीत करचो, तेका सस्पेंड करचो. कंप्लेन म्हणजे म्हजे कडेन एक सद्या आयिल्ली आसा फ्लिकर म्हणून आणि ताजे पेरंट्स म्हजे कडेन आयिल्ले आणि पेरंट्सांनी म्हजे कडेन सांगलेलें की त्या अशें अशें हें जालां, फॅक्ट जालां आनी त्या प्रमाणे हांवें तांकां सांगलेलें की ताचे कडल्यान चूक जाल्या आनी ताका हांव सॉरी म्हणपाक लायता, ताका जाल्यार बरोवन दिवपाक लायता आनी तशी घडणूक परत घडची ना हेची जबाबदारी हांव घेता अशें हांवें त्या पेरंटाक सांगलेलें. एग्री जाल्लें? हय, एग्री जालें. कितें जाल्लो इन्सिडेंट? कितें जाल्लो इन्सिडेंट म्हणजे कितें तरी प्रकरणां करता म्हणजे तो लायब्ररीन हेतून आशिल्लो, लायब्ररीन बशिल्लो आशिल्लो आनी भुरग्यांक इन्स्ट्रक्शन आसा की शूज घालून लायब्ररीन भितर येवप ना आनी हो भुरगो शूज घालून भितर गेलो आनी म्हणून त्या लायब्ररीनान ताका भायर घालो, भायर राव म्हणून आनी आनी एका भुरग्याक सांगलें ताजे मातशी हळू पट्टी मार, ती त्या भुरग्यान पट्टी मारली आनी ताचो त्या आपल्याच क्लासमेटान आपल्याचेर पट्टी मारली म्हणून कदाचित त्या भुरग्याक राग आयलो आनी त्या भुरग्यान म्हणजे लोटलीकार ह्या भुरग्यान त्या दुसऱ्या भुरग्याक खूब मारलो आनी त्या दुसऱ्या भुरग्याचें नांव चैतन्य आनी त्यामुळे त्या लायब्ररियनाक राग आयलो आनी ताणें ताका कितें कितें म्हणलें, कितें एग्जॅक्टली म्हणलें हांव नको पूण समथींग एग्रेसीव आनी तेन्ना आमचे PT टिचर्स हें आशिल्ले आनी ताणी तें पळयलें आनी त्या भुरग्याकूय समजलो, टिचराकूय समजलो, मागीर पेरंट्सांक आपयलें आनी पेरंट्सांक आपोवन जें कितें घडलें तें तांच्या मुखार दवरलें, प्रोब्लेम तुमच्या सॉल्व केलो.
चड मार लागिल्लो बीन भुरग्याक कशें कितें त्या भुरग्याक कसो चड मार लागुना तो मागीर काल इवन गेमीक बी खेळ्ळा ताजी आमची टेबल टेनीस गेम आशिल्ली आमचो तो मेंबर आसा तो प्रॅक्टीसेक येतालो फक्त शेनवार दीस तो एक दीस घरा येवना आनी त्या दीस पेरंटान येवन म्हाका सांगलें की त्या भुरग्याक मातसो त्रास जालो म्हणून आनी जेन्ना हांवें पेरंट्स म्हजे कडेन आयले तेन्ना इमिजिएटली ताका आपोवन हाडून म्हणजे लायब्रेरियनाक आपोवन हाडून जें कितें घडलें दुसरो जो पी टी टिचर आशिल्लो ताकाय आपोवन विचारलें बाबा कितें घडलें आनी त्या प्रमाणे हांव पेरंट्सांक सांगतलो अशें म्हणून आशिल्लो तेज्या नंतर परत काल म्हणजे सोमारा शेनवारा दीस पेरंट आयले म्हजे कडेन काल सोमारा परत आयले सोमारा आयले म्हणून ताणें म्हजे कडेन एक लॅटर दिलें कंप्लेन लॅटर सो तेन्नाय हांवें तांकां सांगलें की त्या टिचराची चूक आसा हें मान्य आसा आनी ताका हांव तुमच्या फुडें हाडून आपली चूक मान्य करपाक लायता अशें म्हणून सांगलें काल तो टिचर येवन आशिल्लो म्हणजे तो लायब्रेरियन येवन आशिल्लो आनी आजू तो येवना तो आयलो की तांकां हांवें प्रोमीस केल्लें की तो आयलो की तुमकां हांव फोन करून आपयतां आनी तुमच्या मुखार ताका चूक मारपाक लायता कितले स्टँडर्डाक आशिल्लो भुरगो तो भुरगो आठवेक आठवेक भुरगो आठवेक मागीर पयलीच फावट असो इन्सिडेंट घडला तुमच्या स्कुलान हय पयलेच फावट आनी तो टिचर केन्ना हाली रिक्रूट केल्लो लायब्ररी पोरूच्यान आसा आमचे कडेन तो एक वर्स जालें परमनंट ना ना परमनंट ना लायब्ररी लायब्ररी